भारतामध्ये सध्या चौदा लाख रुग्ण कॅन्सरवरचे उपचार घेतात नारायण नंदी आणि त्यांच्या पत्नीला याच कॅन्सरच्या उपचारांसाठी मोठ्या शहरात यावं लागत होत पण एका नवीन उपक्रमामुळे हे उपचार घराजवळ आणि तब्बल ऐंशी टक्के कमी खर्चात मिळत आहेत आधी प्रत्येक ट्रीटमेंट सायकल साठी पन्नास ते पंचावन्न खर्च यायचा तिला अशा सहा ट्रीटमेंट सायकल घ्यायचे आहेत इतके पैसे आमच्याकडे नव्हते मी माझी जमीन विकली शिवाय नातेवाईकांकडूनही पैसे उधार घेतले पण आता आम्हाला सगळी ट्रीटमेंट परवडू शकते किमतींमधला हा बदल घडलाय हॉस्पिटल्सने एकत्र येऊन केलेल्या प्रयत्नांमुळे मुंबईतल्या टाटा मेमोरियल हॉस्पिटल्सच्या पुढाकाराने नॅशनल कॅन्सर ग्रीडच्या देशभरातल्या तेवीस कॅन्सर हॉस्पिटल्सनी दोन हजार वीसमध्ये एकत्र येत औषध कंपन्यांकडनं घाऊक खरेदी करायला सुरुवात केली हे केल्याने महत्वाच्या काही औषधांच्या किमती थेट पंच्याऐंशी टक्क्यांनी कमी झाल्या त्यामुळे एरवी कर्जाचे डोंगर उभे करणारी वा सरकारी योजनांमधून देखील पूर्ण मिळू न शिकणारी ट्रीटमेंट आवाक्यात आली गेल्या वर्षी माझ्या बायकोच्या हेल्थ कार्डची सवलत संपली म्हणून मग मला तिच्या किमोथेरपीसाठी तेरा हजार तीनशे रुपये कर्ज काढून भरावे लागले पण आता किमती कमी झाल्याने संपूर्ण सायकल या योजनेतूनच कव्हर होईल देशाच्या दुर्गम ग्रामीण भागातल्या गरिबांपर्यंत कॅन्सरवरची औषधं पोहोचवणं एक आव्हान आहे घाऊक प्रमाणात औषधं घेतल्याचे अनेक फायदे आहेत एकतर त्यामुळे चांगल्या दर्जाची औषधं सगळ्यांना मिळतात किंमत कमी होते उपलब्धता वाढते शिवाय हे उपचार अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतात गरिबांपर्यंत कॅन्सरचे उपचार पोहोचावेत यासाठी डॉक्टर रवी कन्नन यांनी केलेल्या प्रयत्नांसाठी त्यांना दोन हजार तेवीसचा रॅमन मॅक्सेसे पुरस्कार देण्यात आला यापूर्वी लहान आरोग्य केंद्रांपर्यंत औषधं पोहोचवण्याची कोणत्याही औषध कंपनीची तयारी नसायची पण आता डॉक्टर कन्नन यांचं ना नफा तत्वावरती चालणारं हॉस्पिटल अनेकांना मोफत उपचार देऊ शकते लहान हॉस्पिटल्सना दरासाठी घासघीस करावे लागत नाही दर ठरलेले असतात आणि त्यांनी थेट मागणी नोंदवली असती तर त्यांना जितके पैसे द्यावे लागले असते त्यापेक्षा कित्येक पटींनी कमी पैशात आता ट्रस्ट टू झू मॅब हे ब्रेस्ट कॅन्सरसाठीचं महत्वाचं औषध किंवा रितुक्सी मॅब हे डोकं आणि मान्याच्या कॅन्सरचं औषध असेल यासाठी प्रत्येक पेशंटला साडेपाच लाख मोजायला लागत होते आता ते दोन ते अडीच लाखात मिळतं आणि या सगळ्या गोष्टी आम्हाला एक मार्गी सांभाळता येतात फक्त ईशान्य भागात पाहिलं तर किमती कमी झाल्यामुळे अनेकांपर्यंत हे उपचार पोहोचले आणि मागणी वाढली आता अनेक आरोग्य केंद्र ही मुंबईतल्या या टाटा हॉस्पिटलमध्ये देशभरातनं पेशंट्स येतात हॉस्पिटल्सच्या या गटाने पहिल्या चाळीस औषधांच्या खरेदीवरच तेराशे कोटी रुपये वाचवलेत ही सगळी ती औषधं आहेत जी बहुतेक हॉस्पिटल्स उपचारांसाठी हमखास वापरतात मुंबईतली चार हॉस्पिटल्स सध्या या गटात सहभागी झाले आहेत घाऊक खरेदीच्या या औषधांच्या यादीत नवीन औषधांची भर पडते यासोबतच यापुढे यामध्ये सर्जरी आणि निदानासाठी डायग्नोसिससाठी लागणाऱ्या गोष्टी आणि इक्विपमेंट्सचाही घाऊक खरेदीत समावेश होणार आहे पण असं असलं तरी पेटंटेड ट्रीटमेंट्सच्या किमती सध्या कमी होणं कठीण आहे देशभरातली आणखी हॉस्पिटल्स आणि काही राज्य सरकारं देखील आता या गटात सहभागी होत आहेत आयथिंक मला वाटतं की फार्मास्युटिकल कंपन्यांनी हे लक्षात घ्यायला हवं की भारतासारख्या बाजारपेठेत जोपर्यंत तुम्ही दर कमी करत नाही तोपर्यंत तुम्हाला मोठ्या प्रमाणात मागणी मिळणार नाही हे म्हणजे आधी कोंबडी की अंड यासारखं आहे हे चक्र कोण भेदणार हा प्रश्न आहे आता त्यांची प्रॉफिट मार्जिन कमी झाली असली तरी त्यांना मिळणाऱ्या मागणीचं प्रमाण वाढल्याने ती तफावत भरून निघते पण तरीही आम्ही औषध दरांसाठी यापुढेही बोलणी करत राहू शहरांमध्ये असे अनेक वॉर्ड्स पेशंटसाठी घर बनतात उपचारांसाठी करावं लागणारं स्थलांतर कमी व्हावं हा या उपक्रमामागचा उद्देश आहे पण देशभरामध्ये व्यापक प्रमाणात जर याची अंमलबजावणी झाली तरच सामान्य रुग्णांना याचा फायदा मिळू शकतो